नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। वैभव नाईकांच्या प्रॉपर्टीत वाढ कशी झाली, नितेश राणेंनी आधीच वाचून दाखवली। वैभव नाईकांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये एल्गार आणि निलेश राणेंच्या मिमिक्रीला भास्कर जाधवांचं राणेंच्या मिमिक्रीनं उत्तर। हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थनगर। वैभववाडीतलं समर्थनगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर। समर्थनगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी। गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। ते बिचारे आपल्या आपल्या गावात गेले, कसा कसा बिचारे आले आणि आपल्या गावात गेले। हा तिथून बाहेर आला, आता कळलं सगळे आपापल्या गावात गेले। हा बाहेर आला, ते कामत्याच्या त्या कोरोना सेंटर कडे गेले। सुरवे ऐकण्यासारखे गोवाकडे जाऊन सांगा। ते डॉक्टर त्यांना सांगायला लागले, कोरोनाचे सगळे पेशंट एका बाजूला आणि हा पाणी करायला गेला। दुःख असं बघायला लागला। डॉक्टर त्याला सांगताय साहेब ते ऑक्सिमीटर त्याच्याने ऑक्सिजन चेक होतो वगैरे। मग नंतर सांगितलं साहेब ते रेमडेसिवीर येत नाही। तुझ्या आईला तुझ्या बापाला माहित नाही रेमडेसिवीर कोण आहे। तुझ्या बापाला नाही पडता येणार रेमडेसिवीर, तू दुसऱ्यांची नक्कल काढतो। ऑक्सिमीटर जे बघून तुझं ऑक्सिजन कमी होतं ना राणेंना बघून, त्याला ऑक्सिमीटर म्हणतो। मी भास्कर शेट, अरे कोण शेट, तुला बघून लोक गेट बंद करतात, तू कसला शेट। आज मी या ठिकाणी खरोखरच येणार नव्हतो, सावंत साहेब तुम्ही येणार असं माहिती मी आलोच नसतो। जवळजवळ मी निर्णयच नाही म्हणून घेतला होता, खरं सांगायला गेलं तर घेतला होता, पण इथले चर्शी कार्ट मी एवढं त्याचे डोळे असे वर गेलेले, तिच्या आईला ते काल चिपळूण मध्ये गेलो होतो। बघितलीत का ना ती क्लिप, सगळीकडे फिरते तुमच्याकडे, मला बऱ्याच काही शिव्या दिला या पडव्यान, बघितलं की नाही? पण तुम्ही त्याला फक्त व्यासपीठावर बघितलात, समोर बसलेली माणसं दाखवली का? दाखवा एकाकडे क्लिप असेल तर चला दाखवली। माणसं बसलेली क्लिप नाही, 100-125 सिटींचा हॉल तो सावंत साहेब, आणि त्याच्यामध्ये 60-70 ती उंडगी पोरं बसलेली आहे आणि तिथं भाषण सारखा करत होता आणि भाषण कर कर केला, माझ्यावर वाटेल तेवढी टीका केला। मी शेवटी काय बोलतो की हे एवढं सगळं उद्या जाणार आहे तो भास्कर कुडाळला, पण आता एवढं माझं भाषण ऐकल्यानंतर मी तुम्हाला लिहून देतो तो घरातून बाहेर पडणार नाही, तो घरात लपून बसेल। अरे गे तुमची औलाद आहे गे रे, आणि म्हणून मी या ठिकाणी आलोय। मला या निमित्तानं प्रश्न महाराष्ट्राला विचारायचा आहे। 18-18.5 वर्षापूर्वी ह्या कोंबडीवाल्यांनी, कोंबडीवाला म्हणायचं का पुढचं काय म्हणायचं, मग ते कुणी बोलायचं? आणि याने 18.5 वर्षापूर्वी शिवसेना सोडली, उद्धव साहेब यांचं कधी नाव सुद्धा घेत नाही, यांच्याबद्दल कधी बोलत सुद्धा नाही, एखादी टिपणी कधी मारली तर मारली तर मारत नाही, पण 18 वर्षे ह्या नारोबाचं एकच भाषण, बाळासाहेब त्याला संत नारोबा म्हणायचे,
एकच कीर्तन, मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. पाहिला शिवसेना संपली. अरे शिवसेना आम्ही सुद्धा सोडली होती एक मर्यादेपर्यंत, ठीक आहे एका दुसऱ्या वेळेला. 18.5 वर्ष सारखी मी शिवसेना सोडली, शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेतलं आणि शिवसेना संपली. बरं हे बोलतं कधी, हे कोंबडीवाले कधी बोलतात, कधी बोलतात? अरे वेड्या मित्रांनो माझ्या, ह्या नारायण राणेंना 7-8 वर्षात कुणी सभा दिली का रे महाराष्ट्रामध्ये? एक सभा सांगा बोलवली. 7-8 वर्षामध्ये ह्यांना कुणी सभा दिली नाही. नेते देशाचे आणि विचारत नाही कुत्रं गल्लीतलं. नारायण राणे शिवसेना संपली, मी 39 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं. अरे मग काय दाड्या करत होतास? मराठी माणूस संपला, शिवसेनेनं काय केलं नाही. आता बाळासाहेब इथं असते तर त्यांनी काय विचारलं असतं? त्यावेळेला अंधेरी गोरेगावला तिकडे म्हशीचे ताबेले होते, बरोबर आहे का नाही? अरे शिवसेनेनं काहीच केलं नाही. मग 39 वर्ष तू मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस, तू काय म्हशी भादरत होतास? रेडेचे केस काढत होतास? आणि म्हणून मला बाळासाहेब थोरात म्हणाले, काव भास्करराव हे काय बरं आहे काय? ते आमचे नेते पण मंत्रिमंडळात, तुम्ही पण मंत्रिमंडळात, आणि त्याला तुम्ही कोंबडी चोर बोललात. बोललो ना मी, बोललो. काही कारण नसताना माझ्यावर या बाप बेटेने एवढी टीका टिप्पणी केली. एका मंत्रिमंडळामध्ये आपण होतो, माझ्या मर्यादेला काही शेवटी सहनशीलतेला मर्यादा आहेत का नाही? आणि यानं माझं कार्यालय फोडलं, मी याला सोडणार? बोललो मी, लढवाया माणूस आहे. ते जाऊ द्या म्हटलं, ते झालं. याला तुम्ही मुख्यमंत्री का नाही केला तो? तर हा गेला होता मुख्यमंत्री व्हायला ना, प्रतिभाताई प्रभाराव आणि त्या मार्गारेट अलवताई यांना पाठी धरून धरून हा आघाडी गेला आपला. मला मुख्यमंत्र्याचा शब्द दिला, मला मुख्य विलासराव देशमुख तेव्हा होते राजकारणातले राजहंस, हा त्यांच्या पक्षात गेला आणि सारखा तरगाना तोडायचा. ते विलासराव एकदा असं एकदा असं काय बोलायचं नाही काय नाही, महान लोक थैत करता. विलासराव माझ्याकडे बघत नाही, विलासराव असे करायचे. सभागृहात फार मोठी चर्चा व्हायची या विषयाची. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आमदार नितेश राणेंनी आमदार वैभव नायकांच्या प्रॉपर्टीत वाढ कशी झाली, एसीबीनं चौकशी का लावली याची कारण पत्रकार परिषदेत दिली आहेत, तर उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर देखील कडाडून टीका केली आहे. पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे. उद्धव ठाकरेंची जमा केलेली सगळी भटकी कुत्री एकत्र येऊन आमच्यावर भोकण्याचं काम करून गेलेली आहेत. गेल्या असंख्य वर्षापासून आम्ही बघतोय की उद्धव ठाकरे हे स्वतःला मर्द म्हणून म्हणतात, पण उद्धव ठाकरे हा एक नपुंसक आहे. स्वर्गीय बाळासाहेबांसारखा कधीही थेट हल्ला करणं हे काय उद्धव ठाकरेंच्या एवढी काय उद्धव ठाकरेमध्ये हिंमत नाही. त्याला अशी भटकी कुत्री लागतात, त्याला असे सोंगाडे लागतात जे येऊन राणेंवर प्रहार करणार, जे येऊन भारतीय जनता पक्षावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांवर प्रहार करणार, आणि उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून फक्त मजा करणार. आत्ता महाराष्ट्राला कळलं असेल की नेमकं उद्धव ठाकरेला निवडणूक आयोगाने
आईस्क्रीमचा कोन म्हणून चिन्ह का दिलं? जसं मी सांगितलं होतं, उद्धव ठाकरेमध्ये रग नाही, हिम्मत नाही, आणि उद्धव ठाकरे एकच थंड माणूस आहे. उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा या दोघांना पाहून कदाचित आईस्क्रीमचा कोन हा निवडणूक आयोगाने दिला असेल. आता आदित्य ठाकरे आणि आईस्क्रीमचा कोनचा काय संबंध हा जरा तुम्ही डिनो मोरियाला जाऊन विचारलं तर मग आदित्य ठाकरेला आईस्क्रीमचे कोन किती आवडतात हे तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतील, तो सांगेल. कारण का दोघंही रिजवी कॉलेजच्या मागे बसून बँड्राच्या आईस्क्रीमचे कोनच एकत्र बसून खायचे. असो, आज जे काय भुंकून गेलेले आहेत, मुद्दा काय होता की वैभव नाईक जो शिवसेनेचा आमदार आहे त्याच्यावर एसीबीची चौकशी का झाली? एसीबीने नेमकं त्याच्यावर चौकशी का करायला विचार केला? भास्कर जाधव बोलतात मी शिक्षकांचा मुलगा आहे. आता मला नाही वाटत शिक्षकाचा मुलगा हा एवढा वात्रट निघेल, कारटा निघेल. मग नेमकं शिक्षक असलेल्या वडिलांनी ह्या अशा कारट्यावर काय संस्कार केले असतील? किंवा नेमकं खरंच हा शिक्षकांचा मुलगा आहे का? त्या चिपळूणच्या कुठल्या तरी कचऱ्यातून उचलून त्याला घरी घेऊन गेलेले आहेत हे खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे. पण मूळ मुद्दा आमचा असा आहे की बाबा एसीबीची चौकशी का झाली आहे? एसीबीला का वाटलं की आमदार वैभव नाईकची चौकशी करावी, अँटी करप्शनची चौकशी करावी? आता चोऱ्या माऱ्या करायच्या वैभव नायकांनी, भ्रष्टाचार करायचा वैभव नायकांनी, बेहिशोबी मालमत्ता जमा करायची वैभव नायकांनी, आणि मग त्याच्या वतीने ही सगळी भटकी कुत्री एकत्र होणार आणि मग आमच्यावर भुंकत बसणार. मग ह्यापेक्षा आमदार वैभव नायकांनी सांगितलं पाहिजे किंवा एसीबीला उत्तर दिलं पाहिजे की नेमकं त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांचा बेहिशोबी मालमत्ता हे ते 2009 ते 2019 पर्यंत अशी का वाढली ज्याच्यामुळे एसीबीला त्यांची चौकशी करायसारखी वाटली? मुद्दा होता त्यांचा एसीबीचा, चौकशीचा मोर्चा निघाला एसीबीच्यासाठी. मग तुम्हाला जनतेला, त्यांच्या मतदारांना, कुडाळ मालवणच्या, सिंधुदुर्गच्या जनतेला तुम्हाला सांगण्याची जबाबदारी होती की मी स्वच्छ आहे. एसीबीला जाऊन कागदपत्र दिले पाहिजे होते की माझ्या मी कुठल्याही पद्धतीचा गैरव्यापार केलेला नाही, माझी सगळी प्रॉपर्टी क्लिअर आहे, मी सगळ्या पद्धतीने कर भरतो, ही माहिती खरं म्हणता वैभव नाईकच्या तोंडाने एसीबी ऑफिसला दिली पाहिजे रत्नागिरीला. पण ते ना करता हा जो काय आज नंगा नाच ह्या सगळ्या सोंगाड्यांना एकत्र करून जे करायला प्रयत्न केला, म्हणून मुद्दा म्हणून नेमकं एसीबीची चौकशी वैभव नाईकची का झाली ह्यासाठी मी मुद्दा म्हणून महाराष्ट्रासमोर, सिंधुदुर्गच्या जनतेसमोर काही कागदपत्र ह्या निमित्ताने तुम्हाला दाखवणार, जेणेकरून तुम्हालाही कळेल ते किती मोठं घाणेरडं राजकारण आहे, किती मोठं स्वतःला लपवण्यासाठी त्या सामान्य शिवसैनिकांना कसं वेठीस धरलं जात आहे, स्वतःच्या चोऱ्या माऱ्या लपवण्यासाठी कुठल्या पद्धतीने पक्षाला वेठीस धरलं जातं ह्याचे ह्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि तेच महाराष्ट्राच्या आणि सिंधुदुर्गच्या जनतेला मला दाखवायचं. एसीबी असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा एनआयए असेल, ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या आपल्या देशामध्ये फार नामांकित संस्था आहेत, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत, ह्या जेव्हा कुठल्याही विषयाची इन्व्हेस्टिगेशन करतात तेव्हा त्यांच्याकडे सगळे पुरावे असतात,
त्यांचे प्रश्न तयार असतात, त्यांना माहिती असतं की हा संबंधित व्यक्ती हा 2009 काय होता आणि 2019 त्याची काय कशी मालमत्ता वाढली आहे, त्याचे पूर्ण प्रवास किंवा सगळे पुरावे त्यांच्याकडे असल्याशिवाय ते चौकशी करत नाहीत. आमच्या पण चौकशा झालेल्या आहेत आणि आम्ही चौकशाच्या समोर गेलेलो आहे आणि चौकशीचे समोर जाऊन आम्ही आमची माहिती दिलेली आहे. आम्ही काय अशा शेंबड्या मुलांसारख्या मोर्चे काढत बसलो नाही. अहो, तुमची तर ACBची चौकशी झाली, आमची ED ची चौकशी झाली होती, तेव्हा आम्ही काय ह्या सगळ्या गोष्टी करत बसलो नाही. काल जसं मी तुम्हाला सांगितलं, जो तक्रार करणारा व्यक्ती होता, आज त्याचं कोणीही स्पष्टीकरण दिलं नाही की बाबा प्रदीप भालेकर हा विनायक राऊताचा माणूस कसा, ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. अहो, विनायक राऊत आपल्या शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या आमदाराची चौकशी करायला लावतो म्हणजे नेमकं याचा अर्थ आम्ही काय काढायचा. म्हणून जेव्हा मी कालपासून बोलतोय की मूळ तक्रारदार या सगळ्या विषयाचा प्रदीप भालेकर हा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, तो विनायक राऊतचा माणूस आहे, वसईमध्ये त्याचं घर विनायक राऊतांनीच दिलेलं आहे. त्यांनी पण काल एक छोटासा व्हिडिओ कुठेतरी तयार करून पाठवला, मी ऐकलं, त्याच्यात तरी सांगितलं की माझी 2021 तक्रार होती, मग मी 2022 परत घेतली, पण 2021 केलीच ना रे बाबा. म्हणजे सिद्ध झालं ना की ही जी काही चौकशी होते ती तुझ्याच तक्रारीवर होते आणि तू मागे घेतल्याचे पुरावे दे ना बाबा. मग तुझ्या विनायक राव तुझ्या बॉसला सांग पुरावे देण्यासाठी. म्हणून आज महाराष्ट्रासमोर, सिंधुदुर्गासमोर मुद्दामून मला नेमका वैभव नाईक आमदारची चौकशी का होते, कारण का मूळ मुद्दा तोच आहे. त्याच्यामध्ये राणेंना शिवाय घालायचा, इथे येऊन सोंगाड्यासारखी ती माकडं आणायची, भटकी कुत्री आणायची, त्यासाठी काय हा मुद्दा नव्हता. जेव्हा समाजामध्ये असं कोण बेहिशोबी मालमत्ता जमा करतो त्याच्यावर ACB ED चौकशी करते. आता हे अँटी करत ह्याचं उत्तर वैभव नायकांनी आणि त्याच्या त्या भटक्या कुत्र्यांनी आणि सगळ्या सोंगाड्यांनी द्यायचं ना आम्हा लोकांना, जे चिपळून विपळून वरून भाड्यावर जे आणलेले आहेत उद्धव ठाकरेचे भटके कुत्रे सगळे, ते सांगायला पाहिजे. आता हा प्रश्न अँटी करप्शन विचारणार नाही, मग ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठे आलं, ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कुठे आले, ह्याच्यामध्ये राणे साहेब कुठे आले, ह्याच्यामध्ये निलेश राणेजी कुठे आले. मग आम्हाला शिवाय पडण्यापेक्षा तुम्ही ह्याचं उत्तर अँटी करप्शन दिलं पाहिजे ना, की बाबा 140 ते 150 कोटी तुमच्या बेनामी प्रॉपर्टी वाढतात, तुम्ही बेनामी प्रॉपर्टी घेतात, त्याचं उत्तर जसं आम्हाला द्यायला लागलं राणे परिवार म्हणून, तसं तुम्हाला पण ACBनी प्रश्न विचारणं ACBचा अधिकार आहे. मग तुम्हाला, तुम्ही अगर काहीच केलं नसेल तर तुम्हाला क्लीन चिट देऊन टाकतील, तुम्हाला मोकळं करतील त्याच्यातून, घाबरण्याची काय गरज आहे, हे अशा भटक्या कुत्र्यांना आणण्याची काय गरज, ह्याचं उत्तर द्या ना. उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा तुमची कशी वापर करू, तुमचा कसा वापर करून घेतोय हे कदाचित तुम्हाला आता कळणार नाही. कधी रामदास कदमजींचा की आता इंटरव्ह्यू वाचा ऐका, ते तुम्हाला ते त्यांच्या शब्दात सांगतायत की उद्धव ठाकरे काय चीज आहे. राणे साहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर रामदास कदमजींनाच विरोधी पक्ष नेता बनवलं होतं आणि आज तेच रामदास कदम साहेब काय बोलतायत ते बरोबर ऐका भास्कर जाधव, ते ऐका अरविंद सावंत, त्या नपुंसकला हिंमत नाही उद्धव ठाकरेला आमच्यावर बोलण्याची, म्हणून तुमच्यासारखे भटके कुत्रे तयार करून आमच्यावर सोडले आहेत. आम्ही त्या लोकांना असं करून टाकतो, आम्हाला काय फरक पडत नाही. आज भास्कर जाधवांचं जेवढं वय आहे ना, ते कदाचित आमच्या वडिलांच्या वयाच्या अवतीभोवती असतील, पण आज आमचे माझे वडील देशाचे केंद्रीय मंत्री झालेले आहेत, कदाचित एकाच वेळी शिवसेनेच्या प्रवास शिवसेनेत असतील, पण आज नारायण राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री झालेले आहेत, देशाचे. आणि देशामध्ये फक्त 30 केंद्रीय मंत्री आहेत, त्या 30 आज राणे साहेब आज उठतात बसतात. त्यांचा एक मुलगा माजी खासदार आहे, खासदार खासदारकीपर्यंत गेलेला आहे.
त्यांचा दुसरा मुलगा आज दोनदा आमदार झालेला आहे. अहो तुम्ही त्याच वयाच्या असताना पण तुम्ही फक्त एक नगर विकासचे राज्यमंत्रीच होऊ शकला, ही तुमची जळण आहे. हे तुम्हाला वाईट वाटते आम्हाला कळत आहे. तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला फक्त जिल्हा परिषदच्या अध्यक्षच बनवू शकला, पण राणे साहेबांनी त्यांची त्यांच्या दोन्ही मुलांना एकाला खासदार केला, दुसऱ्याला दोनदा आमदार केला, स्वतः मुख्यमंत्री झाले. होय, बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले आणि आज मोदी साहेबांच्याच आशीर्वादाने केंद्रीय मंत्री आहेत. आणि भास्कर जाधव आज उद्धव ठाकरेचा पालतू कुत्रा म्हणून आमच्यावर भोकण्याचं फक्त काम करतोय. हा फरक भास्कर जाधव. झोपण्याच्या अगोदर एवढाच माझे भाग बघा, रात्री झोप लागणार नाही. तुमचा मुलगा साधा आमदार पण झाला नाही, पण राणे साहेबांनी दोन्ही मुलांना आमदार आणि खासदार म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून हे सगळे जे मुद्दे विषय आहेत, मुळामध्ये जाता जाता एवढंच सांगेन की अँटी करप्शन त्या चौकशीला वैभव नाईकनी सामोरे जावं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अठरा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध, 10,000 स्क्वेअर फूटचे प्रशस्त गार्डन, 120 स्क्वेअर फूट पासून 3,000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 10,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. ओरोस आठवडा बाजारातच मुंबई गोवा महामार्ग, पेट्रोल पंप, ओरोस बस स्थानक, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, डॉन बॉस्को स्कूल, ATM, बँक 500 मीटर परिघा मध्ये. रेरा नंबर P529-00006500. संपर्क 85-30-04-34-11. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. चक्क निलेश राणेंनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची मिमिक्री करत सभागृहात एकच हशा पिकवला. रत्नागिरीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाहुयात निलेश राणेंनी नेमकी कशी केली भास्कर जाधव यांची मिमिक्री. बाळासाहेब जिवंत असताना आम्ही पक्ष सोडला, तू आमच्याही शक्ती देणार? आम्ही कधी कोणाच्या अंगावर गेलो नाही, कधीच. सगळे मित्र समजतो, राजकारणात आहोत, विकास करू, काहीतरी पैसे आणू, लोकांचं जीवनमान चांगलं होईल असं काहीतरी करू, पण रोज कोणाला तरी कुत्र्यांना अंगावर पाठवायचं. आता ठरलेले कुत्रे आहेत, एक इकडच आहे. परिमलने त्याची ऍक्टिंग करून दाखवली, धावतो उभा राहता. आता हा कुत्र्याला चावला की कुत्रा ह्याला चावला कळत नाही, धावतो. टीका करतो तू परवाच्या मेळाव्यामध्ये टीका. उदय सामंत अक्करमाशी साप आहे आणि सांगतो काय भास्कर जाधव, मी कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. तू किती खोटं बोलतो ना, रामदास राणेला चांगलं माहिती. तू सगळ्या काय सांगतोस आम्हाला, तुझी कुंडली आहे इकडे, ते कधी बोलत नाही म्हणून. जातीवंत आहे आडनाव राणे म्हणून. ह्याचा मुलगा जर तू म्हणतो ना तू एवढा मोठा योद्धा आहे, निखाऱ्यावर वगैरे चालतो, तू निखाऱ्यावर चाल कधी आला ना तर खरं सांगतो, हे कधी समोर येत नाही हो. अरे राण्याच्या ट्रेन मध्ये असतात ना हे डबे बदलत. हा भास्कर, तुम्हाला माहिती ना करोनाचा हा एवढा मोठा ढोंगी याचे किती किस्से सांगू तुम्हाला. करोनाच्या काळामध्ये चाकरमान्याला बोलवलं या सगळे मुंबईतून परत, ते बिचारे आले आगून, ते बिचारे आपल्या आपल्या गावात गेले. कसं कसं बिचारे आले आणि आपल्या गावात गेले. हा तिथून बाहेर आला, आता कळलं सगळे आपापल्या गावात गेले. हा बाहेर आला, ते कामत्याच्या त्या कोरोना सेंटरकडे गेले. सुरू आहे ऐकण्यासारखे गोवाकडे जाऊन सांगा.
ते डॉक्टर त्यांना सांगायला लागले कोरोनाचे सगळे पेशंट एका बाजूला आणि हा पाणी करायला गेला दुःख असं बघायला लागला. डॉक्टर त्याला सांगतायत साहेब ते ऑक्सिमीटर त्याच्याने ऑक्सिजन चेक होतो वगैरे. मग नंतर सांगितलं साहेब ते रेमडेसिवीर येत नाही. तुझ्या आईला तुझ्या बापाला माहित नाही रेमडेसिवीर कोण आहे. तुझ्या बापाला नाही बोलता येणार रेमडेसिवीर. तू दुसऱ्यांची नक्कल काढतो ऑक्सिमीटर. जे बघून तुझं ऑक्सिजन कमी होतं ना राणेंना बघून त्याला ऑक्सिमीटर म्हणतो. मी भास्कर शेट. अरे कोण शेट. तुला बघून लोक गेट बंद करते. तू कसला शेट. त्या चिपळूणला ते सगळं पुराचा विषय आला. उद्धव ठाकरे आले हा मागे एका महिलेला असं बोट दाखवून ओरडायला लागला एका महिलेच्या अंगावर गेला. अरे तू मदत केली नाही पण महिलेच्या अंगावर जायचं काम केलं सगळं तुमच्या कॅमेऱ्यामध्ये. मी काय वेगळं सांगत नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 97-62-21-12-79 आणि 91-52-15-25-55. शिंदे गटाचे आमदार खासदार एकाच बैठकीत आमने सामने आलेले पाहायला मिळाले. शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आल्यानं सगळ्यांचं लक्ष इथं वेधलं होतं. रत्नागिरी जिल्हा नियोजनची बैठक पार पडली. यावेळी हे नेते मंडळी एकत्र आलेले पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं पाहूया. जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ या रोज सकाळी यायच्या आणि टीव्ही समोर अहो देशा राज्याचे मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेब आम्ही तुम्हाला खूप चांगलं मानतो, खूप तुम्हाला चांगलं समजतो, तुमच्याकडून तरी आम्हाला अपेक्षा आहे या माऊलीला न्याय द्या.
आज चित्रा वाघ कुठं आहे? आज त्या माऊलीला न्याय मिळाला, आज त्या माऊलीच्या आत्म्याला शांतीला शांतता मिळाली, शांती मिळाली असेल, कारण त्याच चित्राबाई वाघ ज्या पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत त्या पक्षाचं सरकार येण्याकरता आज संजय राठोड त्यावेळेला त्यांना राजीनामा मंत्रिमंडळाचा द्यावा लागला, आज त्यांना सन्मानानं मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलंय आणि आता पूजा चव्हाणांना न्याय मिळाला। ओ भास्कर शेठ, तुम्ही आधी पण आणि आता पण नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा, माझ्या नादी लागू नका। पूजा चव्हाणसाठी ज्या वेळेला मी लढत होती कुठल्या बिळ्यात शिरला होतात का, तोंडाला लकवा मारला होता तुमच्या, तुमच्यासारखे सुपारी बाज आणि भाडोत्रींच्या जीवावर आम्ही लढाई लढत नाही, आम्ही आमच्या जीवावर लढाई लढतो। याद राखा, याच्या पुढे आमच्या बद्दल बोलताना 10 वेळा विचार करा। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा। अठरा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध। संपर्क 85 30 33 34 11। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कुडाळ देत भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। 2024 कुडाळ पुन्हा वैभव नाईकच आमदार म्हणून येतील तर खासदार म्हणून विनायक राऊतच निवडून येतील, पाहुयात काय म्हणाले भास्कर जाधव। कलेक्टरच्या दालनातच जाऊन बैठक घ्यायचं, पण ह्या राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याकरता म्हणून त्याला आपण हातभार लावण्याचं काम केलं, तुम्ही काय केलं महाराष्ट्राकरता? काही केलं नाही। आणि म्हणून मला हे सगळं का चाललंय ते वैभव सांगतो की माझ्या वेळेला तू ह्याच्या बादशाला कुडाळ मधला पराभूत केलास, आता हा चर्शी इथं प्रयत्न करतोय असं मला कळतंय। तुमची जबाबदारी आहे हा जिल्हा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक विचारवंतांचा, बुद्धिवंतांचा, लेखकांचा, क्रिकेटीरांचा, साहित्यिकांचा, शौर्याचा आणि लढा देणाऱ्या योद्ध्यांचा असा हा तुमचा जिल्हा आहे। तिथं ही असली कुठे काय रे, हे असले काळे डाग, घ्या निर्णय, ज्या आपल्या वैभवनी उद्धव साहेबांवर राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला। या जिल्ह्यामध्ये अनेक माझ्या महिला भगिनींची कपाळं पांढरी, हे कोणामुळे झाले हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। खऱ्या अर्थानं त्यांना न्याय द्यायचा असेल, त्यांना खऱ्या अर्थानं जे जे गेले त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल आणि वैभव नाईक सारखा मित्र टिकवायचा असेल तर आजच निर्णय घ्या, निवडणुका कधीही होऊ द्या, परंतु आमचा वैभव आहे तिथून निवडून येणार, अशा प्रकारची शपथ घ्या, अशा प्रकारे निर्णय करा। आणि खासदार सुद्धा विनायक राऊतच येणार अशा प्रकारचा निर्धार करा। हे काल कधी एवढं जाऊन सांगून आलंय, आता पुढचा खासदार मी खाली डोळे वर खाली कर, डोळे खाली कर, माझ्या बापसाला भेटायला जायचं ना लवकर तुला वर। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावर एसीबीनं कारवाई केल्यानंतर या कारवाईच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडी आक्रमक होत आमदार वैभव नाईक यांना समर्थन दाखवण्यासाठी कुडाळ शिवसेना शाखा ते एसीबी विभाग कार्यालय कुडाळ असा विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी विद्यमान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत कुडाळ शिवसेना शाखा ते एसीबी कार्यालय असा हा मोर्चा
मोर्चा काढण्यात आला. याच मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी 21 ऑक्टोबरला भाजपकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येणार आहे आणि याचं नेतृत्व भाजपचे अनेक नेते करणार आहे. ए भगवे आमचे रक्त तळप. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडा एसीबी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सहभागी होत वैभव नाईक यांना बळ दिलाय. या जिल्ह्यामध्ये अनेक माझ्या महिला भगिनींची कपाळ पांढरी, ही कोणामुळे झाले हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. खऱ्या अर्थानं त्यांना न्याय द्यायचा असेल, त्यांना खऱ्या अर्थानं जे जे गेले त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल आणि वैभव नाईक सारखा मित्र टिकवायचा असेल तर आज निर्णय घ्या. निवडणुका कधीही होऊ द्या, परंतु आमचा वैभव तिथून निवडून येणार अशा प्रकारची शपथ घ्या, अशा प्रकारे निर्णय करा. आणि खासदार सुद्धा विनायक राऊतच येणार अशा प्रकारचा निर्धार करा. हे काल कधी एवढं जाऊन सांगून आलंय, आता पुढचा खासदार मी खाली डोळे वर खाली कर, डोळे खाली कर, माझ्या बापसाला भेटायला जायचं ना लवकर तुला वर, माझ्या बापसाला भेटायला याला पाठव, जायचंय लवकर, बरोबर आहे का नाही? देसायला आशीर्वाद वर जायला लवकर, म्हणजे उंचीवर. काय बोलावं, काय बोलू नये, कोणाला बोलू नये, ज्याचा बाप कधी राजकारणाशी संबंध नाही, सामान्य शेतकरी. तुझा बाप आयुष्यभर राजकारणामध्ये आहे, सर्वांना धोके देतोय. माझ्या बापसान कधी कोणाला धोका नाही दिला. आणि तू पक्ष शेवटचा मी या ठिकाणी बोलतो, तू जर खरी एका बापाच्या पुढच्या अवलंब असेल तर तू काल सांगितलंस पत्रकारांना की बाळासाहेबांच्यावर भास्कर जाधवनी ज्या खालीच्या भाषेत टीका केली ती क्लिप माझ्याकडे आहे, ती क्लिप मी आता सगळ्या पत्रकारांना देणार आहे. होय, ती क्लिप दे, ती काय तुझ्याकडे काय क्लिप आहे ती दे, क्लिप दे. शिवसेना प्रमुखांच्यावर एक जरी थोंडातून वाकडा शब्द माझ्या जरी निघाला असेल तर मी राजकारणात निवडून होईन, नाही तर तू तरी हो, तू तरी हो, तुला संधी आहे. काय वाटेल ते बोलायचं, खोटं बोलायचं, काही बोलायचं. आणि म्हणून असली लोक ही लोकशाही मार्गाने घरात पाठवण्याचा निर्धार निश्चय या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही केलेला आहात, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. वैभव लढेंगे, लढेंगे का नाही लढेंगे? टूटेंगे लेकिन झुकेंगे, लढेंगे और जीतेंगे, एवढा सर्व निर्धार आपण आज करूया अशा प्रकारची अपेक्षा करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आता पाहूया सविस्तर बातम्या. हेडलाईन्स शिफ्ट प्रायोजक आहे टायझर.
Now experience sheer softness of Tiger Super Soft Shirts. वैभव नाईकांच्या प्रॉपर्टीत वाढ कशी झाली नितेश राणेंनी आधीच वाचून दाखवली. वैभव नाईकांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये एल्गार आणि निलेश राणेंच्या मिमिक्रीला भास्कर जाधवांचं राणेंच्या मिमिक्रीनं उत्तर. हेडलाईन शिफ्ट प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.